निप्पाणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन. निप्पाणीत महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकावर महाराष्ट्र पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा निषेधार्थ निप्पाणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने आरक्षणासाठी आंदोलन करत असताना जालना जिल्ह्यातील पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. यामध्ये महिला, युवक, वयोवृद्ध लोक व लहान मुले जखमी झाले म्हणून सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्या दुर्घटनेसाठी आपण निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. निषेध मोर्चा 100% यशस्वी झालेला आहे. आज माननीय वीरकुमार पाटील, माननीय सुभाष जोशी, लक्ष्मणराव शिंगळे, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सौभाग्यवती सुमित्राव उगळे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपण हा मोर्चा काढला. जर या घटनेबद्दल महाराष्ट्रात याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण जो सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे, सांकेतिक अशा प्रकारची नावं मी घेतलेली आहे शहर आणि ग्रामीण मध्ये, तर त्यासाठी परत एक वेळ आपण त्या घटनेचा निषेध करूया आणि आलेल्या सगळ्यांचं स्वागत आणि आभार म्हणून मोर्चाचं निवेदन घेऊन हा कार्यक्रम संपतो. प्रारंभी धर्मवीर संभाजी सर्कल येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जुना पीबी रोड ते तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रेड 2 तहसीलदार प्रवीण कारंडे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, राजेंद्र वड्डर, सामाजिक कार्यकर्ते निकू पाटील, गोपाळराव नाईक, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, विलास गाडी वड्डर, राजेश कदम, राजू गुंदेशा, राजू पोवार, प्रणव मानवी, बंडा घोरपडे यांच्यासह सकल मराठा समाज, सर्व समाज बांधव, सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.